बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवेची अगोदरच 3-13 वाजलेले असताना आता आरोग्य विभागाचा नवीन प्रताप उघडकीस आलाय. रुग्णांना विनामूल्य वाटप करण्यासाठी आलेल्या औषधी कालबाह्य झाली तरी रुग्णांना वाटप न केल्यामुळे अखेर ती सर्व औषधं फेकून द्यावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे सादर कालबाह्य झालेली औषधांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं गरजेचं होतं, मात्र तसं न करता संबंधित कर्मचाऱ्यांनी ही सर्व औषधं उघड्यावर फेकून दिल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उघडकीस आली. बोराखेडीच्या जे शिवारात आपल्याला औषधी सापडलेली आहे, आम्ही त्याचा आज पंचनामा केलेला आहे. ती औषधी पूर्ण जमा करून प्राग केंद्र सुलतानपुराच्या आणली आम्ही ती औषधी. माझ्याकडं 3 PSC आणि 2 RHMS स्टॉक बुक पाहून त्यांच्यावर मी योग्य ती चौकशी करेन. या गोळ्या ज्यांच्याकडे दिल्या जातात त्या वाटप केल्या जात नाहीत. या ज्या गोळ्या येतात त्या गोळ्या एक्सपायर झाल्या असल्यामुळं किंवा काय आहे त्याच्यात तारखे आहे, परंतु ज्या लोकांनी या गोळ्या फेकल्या असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.